विद्यार्थी समीर चौघुले आज आलेत एका आगळ्या वेगळ्या ट्रेनिंग स्कूलच्या उद्घाटनाला. बघूया तिथे काय घडतंय. वा 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 सर, या या सर, या 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 सर. वा वा सर, थँक यू सर, एवढं छान वाटलं तुम्ही आलात. या 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 वा. आमच्या आमच्या अण्णा आमचे डॉग ट्रेनिंग स्कूलमध्ये तुमचं स्वागत आहे सर. जरा गडबड झाली असं नाही का वाटत तुम्हाला? नाही सर. इकडे इकडे. हे अण्णा आमचे डॉग ट्रेनिंग स्कूल असं नसलं पाहिजे. हे काय दोन पांढऱ्या कोळंब्या वाळत नाही टाकल्यात तिकडे? इन्व्हर्टेड कॉमाज आहेत. अण्णा आमचे इथे ते कॉमाज आणि मग डॉग ट्रेनिंग स्कूल असं पाहिजे असं मला वाटतंय. नाही सर, तुम्ही आल्याचा एवढा आनंद झालाय ना मला. काय हे काय करताय तुम्ही? हे काय करताय? नाही सर, ते कुत्र्यांबरोबर असतो ना, त्यामुळे ते जरा मॅनरिझम्स त्यांचे आलेले आहेत, बाकी काही नाही. हे बेअरिंग शेवटपर्यंत जमणार असेल तर करा. नाही नाही नाही, तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा, ज्यांच्या नावाने हे ट्रेनिंग स्कूल मी उघडलेलं आहे. बरं बरं. ते तुमचे खूप मोठे फॅन होते. फॅन होते म्हणजे आता नाही आहेत का ते? नाही आहेत सर. म्हणजे तुमचं स्किट बघताना हसता हसता ठसका लागला आणि गेले ते. अरे भाई, आमचं असं माझं तसं काही नसतं ना. म्हणजे हे माझे मला ते सांगतात तिथे कंटेनर मधून जे ते मी करतो इथे, असं आपलं नसतं. आणि सई आणि प्रसाद एवढे कंटिन्युअस असतात, मग त्यांच्या मध्ये मध्ये आम्हाला कॉमेडी करावी लागते. कसं आहे माझं तसं, माझं मनापासून तसं नाही सर. पण माझी काही तक्रारच नाहीये तुमच्याकडे. अच्छा अच्छा. अण्णा तुमचे फॅन होते एवढंच सांगायचं होतं. मग ठीक, मग ठीक आहे सर. एवढे फॅन होते तुमचे अण्णा, आमच्या घरी पाहुणे यायचे तर अण्णा बिचारे सगळ्यांना वाढायचे, तर ते भाजी घ्या पुलाव घ्या असं नाही म्हणायचे. मग भाजी नाही. आणि हाईट तर म्हणजे सर, म्हणजे गेले तेव्हा त्यांच्या पिंडाला कावळा शिवतच नव्हता. काय सांगताय? शेवटी आजी आली, आजीने नाकाने सनईचा आवाज काढला अंगे, तेव्हा कुठे कावळा बाजूला येऊन बसला पिंडाच्या, तरी शिवेना. मग आजी शेवटी कंटाळली आणि म्हणाली की हमरे को क्या है वो पिंड है, तो शिवने काय शिव शिवला. नाहीतर चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. नका हे नका, बेरिंग नाही जमणार. पण हे कमाल आहे, म्हणजे मला कमालच वाटली हे सगळं आजीचं ऐकून. हो नाही, पण आजीने एका नाकानी सनईचा आवाज काढला, श्वास अडकला आणि तीही गेली. अरे माझं काही नाही तसं. मी कुणाला सांगत नाही की माझ्यासारखी आवाज काढा म्हणून. पण माझी काही तक्रारच नाहीये ना. मुळात मग ठीक आहे, मग ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही मला. सर सर, येस ऑफकोर्स ऑफकोर्स. मलाही आनंद झाला असता तुमचे अण्णा असते तर भेटायला. अण्णांना आवड खूप होती का कुत्र्यांची? अहो सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही खूप आवडायचात त्यांना. अरे तुम्ही काय बोलताय? आय मीन तुम्ही तर आवडायचातच सर, पण कुत्रेही खूप आवडायचे. अच्छा 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 अच्छा. घरात चार कुत्रे पाळले होते अण्णा. काय सांगता, चार कुत्रे? अरे एक दोन तीन चार. अरे बाबरे, काय नावं काय होती कुत्र्यांची? हीच नावं होती सर, एक दोन तीन चार. कुत्र्यांची नावं एक दोन तीन चार होती? हा सर. म्हणजे अहो म्हणजे कुत्रे एवढे हुशार सर, एवढे. अण्णा सरळ हाक मारायचेच नाही त्यांना. अण्णा म्हणजे ए 10-9 कम इयर बरोबर कॅल्क्युलेट करून एक नंबरचा कुत्रा यायचा. 20-18 कम इयर बरोबर 2 नंबरचा कुत्रा यायचा. तुम्हाला कायच्या काय कुत्रे मला बघायला मिळतील? भेट होईल त्या कुत्र्यांची? नाही सर, ते गेले सर. चारी एकत्र गेले? हा सर. त्यांचं काय झालं, अण्णांनी एकदा 72 / 12 + 25 + 35 × 232 वर्गमूळ कम इयर असं म्हटलं आणि ते चारी कुत्रे म्हणजे कॅल्क्युलेशन करता करता एवढे कन्फ्युज झाले की ते भ्रमिष्ट होऊन गेले, घर सोडून ते गेले सर. ते आलेच नाही तो, म्हणजे आताही मला रस्त्यावर ते दिसतात असे 232 + 25. हा कुठला सूर लावलाय कुत्र्यांना सर? ते काशी वेगळा होता हा. नाही सर, ते म्हातारे झाले ना कुत्रे. म्हातारे झाले? 10 वर्ष झाली ते अजून. 10 वर्ष कॅल्क्युलेशन चाललंय? बापरे, म्हणजे आजोबांनी अगदी धंद्याला लावलंय सगळ्यांना. किडा आहे नाही, वेडा आहे आजोबा तुमचा या सगळ्या गोष्टीमध्ये. हा कुत्र्यांचे वगैरे. बरं, बाय द वे मला इथे तुम्ही का बोलवलंय? कारण असं हे डॉग ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटनासाठी मी पहिल्यांदा येतोय. काय अपेक्षित काय आहे माझ्याकडून? वेळ फार वेळ नाही ना घेतला जाणार सर. नका, हेच नका करू
सर नाही ते मॅनरिझम्स ते आलेले आहेत ना. काय मॅनरिझम, कोणी काही बोलणार नाही तुम्हाला. नाही केलं माफ करा, ते काय नाही म्हणजे वेळ काही जाणार नाहीये. साधा सोपा कार्यक्रम आहे, आपण रिबिन कापूया, तुम्हाला एक पुष्पगुच्छ देण्यात येईल, तुमचा सत्कार होईल, एक छोटासा एक बाईट घेऊ आपण. कुत्र्याचा नाही या. नाही विनोद नव्हता, पुढे सरकार पुढे सरकार काही नव्हतं. ते मग तुमचं मानधन देण्यात येईल सर. आणि सर सुरू करूया. येस ऑफकोर्स ऑफकोर्स. हा विराज कम आउट. ऐका ऐका, चॅनल कॉन्टेस्ट घेईल नक्की कुत्रा कोणता. आणि हे काय आहे, कुठली पद्धत आहे ही, मला काही कळलं नाही. हे काय कुत्रा? मिथुन चक्रवर्ती आहे ना, त्यांच्या ड्रायव्हरकडे होता हा कुत्रा, त्यामुळे तो जरा. अरे वा 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 वा, हा कुत्रा आहे. हो हो, जरा विचित्र आहे असं नाही का म्हणतात तुम्हाला? म्हणजे कुत्रा आणि अस्वलीन यांच्या अनप्लॅन प्रणयातून हा झालेला आहे का? कारण हा दाढी असल्यामुळे एका अँगलनी बोकड वाटतो, एका अँगलनी सोललेला कडकनाथ वाटतो. हा काय प्राणी काय नक्की हा? नाही सर, सर खूपच वेगळी ब्रीड आहे ही, खूप वेगळी ब्रीड आहे. वेगळी ब्रीड आहे? काय नाव काय ब्रीडचं? गरज. गरज गरज नाव आहे, गरज नाव आहे या ब्रीडचं. या या ब्रीडला कसं आहे, नाही मी हा रोल करू शकणार नाही असं ठणकावून सांगता येत नाही ना. मग काय करतायत आपले, काही रोल करतायत म्हणजे काय, कधी कोंबडा केला, कधी कुठला बेडूक केला, बोकड केला, कधी काय बाबा रंगीत कुठला पण पक्षी केला, मोर केला, काय काय. असं आहे बघितलं, लाजलेले कुठलेही रोल निमूटपणे करण्याची सवय आहे या ब्रीडला. नाही बरोबर आहे. समया कमियर. काय म्हणाला तुम्ही? सर नाही सर, तुम्हाला नाही सर, मी ह्याला कुत्र्याला हाक मारली, त्याचं नाव आहे समया. तू कुत्र्याचं नाव समया ठेवलंय? हा. अरे काय ठेवलं ते? मी नाही ठेवलं सर. नाही सर, मी नाही ठेवलं, आजोबांनी ते नाव ठेवलेलं आहे. म्हणजे आवडता कुत्रा आहे ना तो त्यांचा. बरोबर आहे. पण अहो काय ट्रेन केलाय आजोबांनी, तुम्ही बसा ना, तुम्हाला गंमत दाखवतो, बसा. सम्या. हो नाही अजून सवय झालेलं. सॉरी 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 सॉरी. बघा सम्या सम्या, खूप बॉय खूप बॉय खूप बॉय. आपल्या पाहुण्यांना बुके दे, बघू बुके दे. त्याच्या हस्ते माझं हे आहे का बुके दे? हे जरा वेगळं आहे. हे घ्या बुके दे. अरे वागळे. विकास विकास फोटो काढा. या फोटो काढा. थँक्यू थँक्यू. अरे सम्या. अरे हे काय हातात आलं माझ्या? नाही अरे मला बुके पाहिजे होता, हा बोका आला. नाही सर, म्हणूनच त्याचं नाव सम्या ठेवलंय आम्ही. म्हणजे तुमच्या एवढेच किडे आहेत त्याच्या अंगात. काय बोलताय तुम्ही, ओरडा ना त्याला. सम्या पाहुणा ना. हो हो सम्या, व्हॉट इज दिस? व्हेरी व्हेरी बॅड डॉग, व्हेरी बॅड डॉग. म्हणजे काय? मारी ना सम्या, मारेन तुला आता. काय काय काय? हा हा नाही ना, आता नाही करायचंय, उपाशी ठेवेन, हागायचे वांदे होतील नंतर, आधीच सांगतोय. सम्या ऐका ना ऐका ना, एकतर ह्याचं नाव तरी बदला किंवा माझं तरी प्रकाश ठेवा. काय करताय हे तुम्ही? सॉरी असं कसं? तुम्ही समीर समीर म्हणताना सतत मला लागतं ना, ते म्हणून मी म्हणतोय ना सर. तुम्ही माझं प्रथमेश ठेवा, अमेय ठेवा, काही ठेवा, सुरेश ठेवा. सर असं नाही करता येणार. काय सम्या आजोबांनी नाव ठेवलेलं आहे, मी कसं काय? आजोबांनी ठेवलेलं ठीक आहे, पण ह्याला काहीच अर्थ नाही. त्यांनीच ट्रेन झालाय ना तो, म्हणजे म्हणून ठेवलं. ए ए सम्या, व्हेरी बॅड डॉग, बुके उचल दे आपल्या गेस्टना. व्हेरी गुड बॉय, माय गुड बॉय. तुमची मिमिक्री करतो. आय ग, किती छान मिमिक केली रे तू. आय चिकन चिकन करा, चिकन करा. अरे हे काय? अरे हे काय झालं, माझा हात कुठे गेला? सम्या अरे हा काय बेडा बिडा काय? सम्या सम्या गो देर. अरे अंगावर कसं आहे तू? गो देर सम्या, बॅड डॉग.
अरे हे काय आणि हे काय करून टाकलं माझं आज सेलिब्रिटी आहे ना मी आय नो सर हे काय आता दिवसभर असा फिरू का मी नाही नाही आपण काहीतरी व्यवस्था करू त्याची आय एम सो सॉरी सर अरे यार हे काय याला काय अहो नाही काय कसं झालंय तुमचं स्किड बघताना आमचे अण्णा गेले ना तर आमच्या अण्णांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्हीच आहात असं विचारायला वाटतं पण माझी काही चूक नाहीये ना मी जबरदस्ती करायला गेलो होतो का अण्णांना टीव्ही बघा अण्णा मारेन ना टीव्ही असं करायला गेलो होतो का मी नाही सर त्यांच्याकडे होता ना रिमोट आईस त्यांच्याकडे होता हे माझ्यावर कशाला अरे हे काय केलं यार समया हा अंगावर काय येतोय पण नाही नाही सर काय काहीच कल्पना नाहीये काय माहित नाही तुम्ही समया व्हेरी बॅड डॉग सिट देअर नाही ऐकत आहे तो तो अंगावरच होतो सिट देअर बघितलं काही नाही करणार तो सर ही ट्रेन मारेन ना ही चरबी त्याच्यातली नाही ही ट्रेन म्हटलं हे त्याचे पंच व्हेरी बॅड व्हेरी बॅड तुम्ही ह्याला बदला मला आवडलेलं नाही या हा 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 कुत्रा बदला हा कुत्रा बदला त्यापेक्षा सेलिब्रिटी बदला अरे हा मराठी बोलला वाक्य मराठी बोलला पुढे फक्त वा एवढं टाकलं याला काय म्हटलं मराठी बोलला हा हो सर तो विरारला राहत होता कदाचित दोन तीन शब्द शिकला असेल चुकणार पण नाही लॉजिक वर तुझ्या कळलं का सर खरंच तो विरारला राहतो म्हणून दोन वाक्य मराठी हे काय लॉजिक आहे तुझं नाही सर पण खरंच राहा अरे झाऱ्या तो हा नको मला हा परत पाठवा तुम्ही चिडू नका तुम्ही बसा तिकडे तुम्ही चिडू नका चिडू नका ही अशी पद्धत असते का मी मी बदलतो मी कुत्रा बदलतो व्हेरी बॅड डॉग समया व्हेरी बॅड डॉग विराज समुडीला घेऊन या एक मिनिट काय नाव आहे याचं अरे तुम्ही टॉमी ठेवा जिमी ठेवा मोती ठेवा सगळी कुत्र्यांची नावं समीर वरून कशी येतात तुमची आजोबांनी ठेवली आहेत ना आजोबांच्या नाव सर फॅन होते तुमचे मला पैसे द्या मी जातो आता मानलं ना हा कुत्रा तुम्हाला खूप आवडेल लई चरबी ह्याच्यात जरा जिरो टेन्शन घेऊ नको बाबा बरोबर सरकवतो याला कुत्रे सरळ सरळ गेमा करतायत माझ्या विरुद्ध नाही सर अरे षडयंत्र असत मराठीत बोलतात अरे कुठले कुत्रे अहो सर ते मित्र आहेत दोघही मित्र आहेत ते एकमेकांना शिकवतात त्यांची भाषा हे पण मराठी बोलले ते नाही सर ते लई चरबी आहे सगळे मराठी शब्द आहेत एक दोन शब्द माहिती आहेत त्यांना एक दोन नाही हो समुडी समुडी मस्करी नाही करायची गेस्ट आहेत ते आपले बघतो काय रे समुडी हमरा का वो ऐसा नहीं रहता है हमरा का ये करके शिफ्टी ऐसा उठा करके समुडी सेकंड करा सेकंड करा सेकंड करा हाय बडी हा काय नाही हा कन्फर्म माणूस आहे नाही नाही सर हा माणूस आहे अहो नाही सर हा माणूस आहे अहो कुत्रा आहे तो कुत्र्याची ओंजळ होत नाही कुत्र्याची अशी असतात बोट बरोबर आहे त्यांनी कम्प्लीट असं केलं हा माणूस आहे अहो नाही अहो सर नाही नाही अहो हे आज कन्फर्म झालेलं आहे हा माणूस आहे कुठल्या कुत्र्याचं असं एवढं नाही एवढं होतच नाही अहो ती वेगळी ब्रीड आहे सर अहो ती वेगळी मनोज ड्रेसवाला अरे कपडे घालून माणसाला आणलाय कॉस्ट्युम घातलं माणसाला माझ्या समोर कुत्रा नाही काल सर काल काय आमच्याकडे कुत्र्यांची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती त्यात हा झाला होता मनोज ड्रेसवाला कुठला कुत्रा मनोज ड्रेसवाला होतो रे कॉम्पिटिशन मध्ये तिची वाक्य होती सर असं काय करताय वाक्य होती त्याची ऐकलत का अलका कुमुद सरोज मी आहे ड्रेसवाला मनोज हो की नाही असं हे करू नका हा माणूस आहे माझे पैसे द्या मी मला सांगा तुम्ही आपण माणूस फॅन्सी ड्रेसला प्राणी होतो की नाही प्राणी तसाच माणूस झाला होता हे सिम्पल आहे हा कम्प्लीट माणूस आहे यार सगळं हो आपण त्याला विचारूया फ्रॉम द हॉर्सेस माउथ ओके कुत्रा आहे तो डॉग्स माउथ आपण तू कुत्रा आहेस की नाही हो हो बघा हो म्हणतोय अरे तो माणूसच आहे तर होच म्हणणार ना तो माणूस कशाला भाऊ भाऊ म्हणून मी तुम्हाला एक डेमो देतो अरे हा अरे माणूस हे बघा तुम्ही मी डेमो देतो समुडी टेक 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 खरा कुत्रा असत तोंडात पकडलं असतं हातात कसं पकडलं तरी अहो तू वेगळी ब्रीड आहे मी सांगितलं नाही ब्रीड तुम्ही ट्राय तर करा ट्राय करा तुम्ही ट्राय करा समुडी टेक टेक हा टेक 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 टेक
टेकलो तुम्ही पण टेक म्हणालात मी पण टेक म्हणालो तुम्ही टेक म्हणालो त्यांनी घेतलं माझं टेक म्हणलो टेकला काय रे नाही काय वेडा वेडा करे नाही सर चेहऱ्याने तुम्ही मराठी मीडियमचे वाटला असाल त्याला बाकी काही हे नाही कुठला चेहरा मराठी गुजराती मीडियम असे चेहरे असतात नाही सर पण असे चेहरे असतात हे गुजराती मीडियम काय नाही बोलाल तुम्ही हा हुशार आहे तो अरे नाही हो अरे माणूस आहे सांगतो ना कुत्रा आहे सर तो माणूस आहे मला मानधन द्या मी जातो हे करा ना परीक्षा घ्या त्याची कुत्रा म्हणून कुत्रा म्हणून परीक्षा घ्या मग तुम्ही ठरवा तो माणूस आहे का कुत्रा आहे कन्फर्म कुत्रा आहे ऑफकोर्स तो कुत्रा आहे हा माणूस तुम्ही आरोप करू नका तुम्ही परीक्षा घ्या हा माणूस नाही आहे नाहीये तो माणूस प्रोडक्शन वाले सुनील डांगेने सगळ्यांचे चेक रेडी ठेवले काय अरे दोघ्या गेले अरे दोघ्या फ्रॉड आहेत रे अरे ऐका या दोघे बहारदार 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 सही फारच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती गोस्वामी सरांची कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती वेगळ्या लेवलवरती नेऊन ठेवलीत मला बने आणि दत्तूच्या मेकअप आर्टिस्टना उभं राहून सलाम करायचं आहे खूप सुंदर मेकअप केला आहे डिटेलिंग फार सुंदर आहे बने स्पेशली तुझा मेकअप म्हणजे तुझे जर नुसते क्लोजेस लावले तर तू ओळखू येणार नाहीस एवढा सुंदर मेकअप केला आहे तर मेकअप दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ राऊत हेअरकट छान दिसतोय आणि तूही छान दिसतोयस आणि तुझा परफॉर्मन्सही खूप छान होता तुझं बेअरिंग मला खूप आवडलं समीर दा अप्रतिम नेहमीप्रमाणे फार सुंदर परफॉर्मन्स होता प्रत्येक वेळेला नवीन 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 विषय शोधणं ही हे खूप खूप अवघड काम आहे आणि आपण ज्या प्रकारे विषयांमध्ये वैविध्य जपतो आपल्या सगळ्या टीमला एक सलाम मानाचा